तासगाव बाजार समितीच्या दुरंगी सामन्यात राष्ट्रवादीचा नेम बसणार की गेम होणार? तासगाव बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचा पाडाव करण्यास सर्वपक्षीय एकवटले. 11वी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तासगाव बाजार समितीच्या लढतीचे चित्र काल गुरुवार दिनांक 20 एप्रिल रोजी स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय अशी दुरंगी होणार आहे. पडद्याआड सुरू असलेल्या घडामोडींना काल दुपारी 3 वाजता ब्रेक मिळाला. राष्ट्रवादी विरोधात भाजप, काँग्रेस, शिवसेना असा सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीवर जर बारकाईने पाहिले तर जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी मिळाल्याचे प्रथम दर्शनी दिसते आहे. या बाजार समितीवर सुरेश पाटील यांचाच पगडा आहे, त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी न म्हणता सुरेश पाटील यांच्या विरोधातच आहे असं म्हणावं लागेल. अनपेक्षितपणे खासदार संजय पाटील यांनी काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर हातमिळवणी केल्यामुळे राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलं आहे. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील, भाजपचे तासगाव कवठे मंकाळ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष स्वप्नील पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक जे आत्ता सुद्धा राष्ट्रवादीमध्ये आहेत ते प्रताप पाटील, वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे हे सर्व पक्षीय आघाडीमध्ये सामील आहेत. पाहुयात या युतीबद्दल आणि निवडणुकीबद्दल काय म्हणतायत सर्व पक्षीय पदाधिकारी. बाजार समितीच्या 55 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये गेली 2.5 वर्षापासून आम्ही त्यामध्ये लढा देतोय. DDR ऑफिस असेल, पणन संचालकांच्याकडे तक्रारी करणं असेल आणि त्या माध्यमातून होत नाही म्हटल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून तो भ्रष्टाचार आपण बाहेर काढण्याचं काम त्यामध्ये सातत्यानं चालू आहे. आणि आता सध्या जे तासगाव बाजार समितीचे निवडणूक लागलेली आहे, या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीनं आघाडीचं आमचं सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आम्ही एकत्र आहे, त्याच पद्धतीने हित सुद्धा एकत्र लढावं अशी भूमिका ठेवून आम्ही सुरेश पाटील यांच्या बरोबर चर्चा केली आणि त्यांना आम्ही अशी विनंती केली की शेतकऱ्याची संस्था आहे ही चांगली टिकली पाहिजे आणि मागच्या वेळी जे भ्रष्टाचारामध्ये ज्यांची नावं आलेत ती संचालक वगळावे आणि चांगलं स्वच्छ चारित्र्य असलेली संचालक मंडळ निवडा अशी भूमिका करून आम्ही त्यांना आपण एकत्रित लढूया अशा पद्धतीने भूमिका केली. परंतु सुरेश भाऊंची भूमिका आपले बगल बच्चे आणि त्या भ्रष्टाचारामध्ये सगळ्यात पुढे असणारे जे कार्यकर्ते होते ते परत त्यांना त्यात घ्यायचे होते आणि म्हणून त्यांनी परत तेच कार्यकर्ते त्यामध्ये भ्रष्टाचार असलेले कार्यकर्ते घेतले म्हणून आम्ही त्यांना विरोध केला. आणि या तालुक्याची शेतकऱ्याची संस्था टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही खासदार संजय काकांच्या बरोबर चर्चा केली. त्यांनी स्वच्छ आणि मोकळेपणानं त्यांनी भूमिका मांडली, चांगली लोकं घेऊया आणि आपण ती बाजार समिती लढवूया अशी काकांची भूमिका झाली. म्हणून आम्ही आमच्या तिसऱ्या आघाडीचे काही उमेदवार आणि संजय काकांच्या वतीने काही उमेदवार घेऊन ताकदीने ही बाजार समिती लढत आहे आणि आमचा विजय या निवडणुकीमध्ये 100% होणार. एकत्रित चांगलं काम करत असताना त्या त्यावेळेची परिस्थिती बघून आम्ही त्या त्यावेळेला निर्णय घेणार आहे. तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी, महादेव नाना असतील, डॉक्टर प्रताप नाना असतील, खरमाडे अरुण भाऊ खरमाटे साहेब असतील, ते सगळी मंडळी हा या तालुक्यातील ज्या बाजार समितीतला भ्रष्टाचार संपवण्यासाठी खासदार संजय काकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि या ठिकाणी ही जी संस्था आहे ही अतिशय स्वच्छपणानं चालली पाहिजे. आता महादेव नानांनी त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं की बाबा जुने ज्यांनी भ्रष्टाचार केला असे ज्यांच्यावर DDRनी जबाबदारी निश्चित केल्या अशा संचालकांना बाजूला करा आणि नवीन चेहरे द्या. पण हे सुद्धा या तालुक्याच्या जे स्वतःला भविष्यातील आमदार समजत आहेत असे सुरेश भाऊंनी न मानता त्यांनी त्यांच्याच काही बगलबच्च्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली. आम्हाला तर आता असं वाटायला लागलं की हा भ्रष्टाचार संचालकांचा आहे का सुरेश भाऊंचा आहे याचं आता संशोधन करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण खासदार संजय काकांच्या नेतृत्वाखाली ही बाजार समिती लढवतोय आणि
या ठिकाणी भ्रष्टाचार हा मुद्दा आणि शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांना न्याय या न्यायाखाली आम्ही ही निवडणूक जिंकू अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो। त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीसाठी ही सर्वपक्षीय युती नव्या समीकरणांची नांदी ठरणार का हा प्रश्न आहे। संकेत पाटील, तासगाव। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लंबिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।